नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी ऐकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 8 जानेवारी 2023. एमपीसी ऐकमार्फत एक खूप महत्त्वाची अपडेट आली. ही अपडेट आपण आज चॅनलमध्ये पाहणार आहे. विषय या ठिकाणी की पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शहरी चाचणीबाबत ही अपडेट आली. 7 जानेवारी 2023 ही अपडेट आली. तर पूर्ण पाहू आपण पीएसआय फिजिकल संदर्भात आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 एक्झामचं नाव आहे. कंबाइंड ग्रुप बी मेन्स 2020 ची लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले ती विद्यार्थी आणि पीएसआयसाठी त्यांची निवड होती. तर त्यांच्या फिजिकल संदर्भात ही अपडेट आहे. इथले की निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी जे विद्यार्थी पात्र ठरलेत त्यांना दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्र्यंबक रोड नाशिक ह्या ठिकाणी शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कधी होता? 9 ते 18 जानेवारी 2023 म्हणजे उद्यापासूनच चालू होणार होते. पण शारीरिक चाचणीचा जो कार्यक्रम होता किंवा शारीरिक चाचणी होती ती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आहे या ठिकाणी ती सांगण्यात आली. ओके, त्यानंतर सांगितलं की प्रस्तुत शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ओके, या संदर्भात डेट दिली नाही की किती दिवस एक्सटेंड केलं आहे म्हणून, पण लवकरच तुम्हाला जाहीर करण्यात येईल या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे. कोणासाठी अपडेट आहे महत्त्वाची? जे विद्यार्थ्यांनी कंबाइंड ग्रुप बी मेन्स 2020 एक्झाम पास केली होती आणि पीएसआयसाठी त्यांची निवड झाली होती किंवा शारीरिक चाचणीसाठी त्यांची निवड झाली होती, त्यांची शारीरिक चाचणीचा कार्यक्रम म्हणजे फिजिकल 9 ते 18 जानेवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्र्यंबक रोड नाशिक या ठिकाणी होणार होती. पण ती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. ओके, त्यांच्यासाठी प्रमुख न्यूज आहे किंवा आपण अपडेट मानत आहे. ती अपडेट संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.